रोहा तालुक्यातील कोलाड येथील रेल्वे फाटकाजवळ गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे गेटमन म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे कोलाड येथील रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर पाले पालेबुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करत होते त्यावेळी अज्ञात व्यक्तीने समोरून कांबळे यांच्यावर गोळी झाडली कपाळावर गोळी लागल्याने कांबळे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला आहे या गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित साबळे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली